नमस्कार प्रतिभा खबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत धनाटी. इथे आपण विदाउट कॉफी पावडर कॉफी करणार आहोत. याला आपण चहा म्हणतो, पण ही एकदम कॉफीसारखी टेस्ट लागते, त्यामुळे याला कॉफीसुद्धा म्हणू शकतो. त्यासाठी मी इथे साखर एक वाटी, पाणी एक वाटी, दूध अर्धी वाटी, धणे घेतलेले आहेत. तर आता कढई गरम करत ठेवलेली आहे, ही शक्यतो लोखंडीच घ्यायची. आणि त्याच्यामध्ये आपण धणे टाकून घ्यायचे. फास्ट गॅसवरती आपल्याला हे धणे परतवून घ्यायचे, एकदम लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं. परतवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं, आणि पाण्याला पण छान अशी चांगली उकळी येऊ द्यायची. एक वाटी पाणी हे अर्ध वाटी झालं पाहिजे असं शिजवून घ्यायचं, म्हणजे त्याचा अर्क त्यामध्ये उतरला जातो आणि आपली कॉफी छान टेस्टी बनते. आता बघू शकता हे पाणी उकळलेलं आहे. आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. हे आता अर्धी वाटी झालेलं आहे, ते मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते. धणे वेगळे करायचं आणि पाणी वेगळे करून घ्यायचं आहे. इथे मी गाळून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे अर्धा कप आपली कॉफीचं पाणी तयार झालेलं आहे. एक टोप गरम करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये दूध ओतून घेतलं. त्याच्यात तुमच्या आवडीनुसार साखर टाकू शकता. इथे दोन कप आपण करणार आहोत, त्यामुळे दोन चमचे टाकायचे आहे. तुम्हाला आवडत असल्यास त्याच्यामध्ये आलं वेलची गवती चहासुद्धा टाकू शकता. तर आपण प्लेनच करणार आहोत, त्यामुळे मी काही टाकलेलं नव्हतं. छान अशी उकळी आली की त्याच्यामध्ये उकळलेलं पाणी टाकायचं आहे. ते पण दोन्ही व्यवस्थित असं उकळून घ्यायचं. चांगलं उकळलं की आपल्याला एका कुलरमध्ये काढून घ्यायची. तर ही दोन कप आपली कॉफी आहे कुलरमध्ये, दिसत असेल एक कप, कुलर मोठा आहे त्यामुळे. तर बघू शकता ही आपली कॉफी तयार झालेली आहे. इथे आता जे राहिलेलं आहे त्याचं तुम्ही मसाल्यामध्ये यूज करू शकता. तर अशा पद्धतीने आपली कॉफी तयार झालेली आहे. ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.